आता विमानतळ नामकरणासाठी गावागावातून एल्गार सुरू झालेला आहे। सर्व आंदोलक सिडको कार्यालयाजवळ उपस्थित आहेत। आंदोलनात भाजपा आमदार प्रशांत ठाकूर, भाजपा आमदार महेश बालदी, आमदार मंदा म्हात्रे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार रवींद्र चव्हाण, मनसे आमदार राजू पाटील, आरपीए रायगड जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, माजी खासदार संजीव नाईक, संदीप नाईक, दिबा कृती समिती अध्यक्ष दशरथ पाटील हे सर्वजण उपस्थित आहेत। काही वेळापूर्वी या सगळ्या गावांमधून मोर्चा निघाला, त्यावेळी या तीनही गावांमधले दृश्य वाहळ, कोंबडभुजे आणि बेलापूरमधनं आंदोलक कशा पद्धतीनं सिडको भवनाला घेराव घालण्यासाठी म्हणून निघाले होते त्यावेळी हे दृश्य। आत्ता नेमके आंदोलक कुठे पोहोचलेले आहेत या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांच्याकडून। स्वाती, एकंदरीत सकाळपासूनच या आंदोलनाची तयारी सुरू झाली होती आणि हे मोर्चेकरी हळूहळू गावांमधून निघाले होते, सगळे आंदोलक या ठिकाणी पोहोचलेले आहेत का, काय आत्ताची परिस्थिती आहे? नक्कीच आता आंदोलक घटनास्थळी पोहोचलेले आहेत। जास्त कल्याण डोंबिवलीचे आंदोलक असतील किंवा उरण तालुक्यातून पेण अलिबागवरून जे आंदोलक आहेत ते आलेले आहेत। आपण बघू शकतो, मी तुम्हाला दाखवते की मोठ्या प्रमाणात जे आंदोलक आता आलेले आहेत। कल्याण डोंबिवलीवरून शिळफाट्यावरून जे आंदोलक आले ते आत्ता दाखल होताना दिसून येत आहेत। उरण, पनवेल आणि पेण अलिबागवरून जे आंदोलक आहेत ते सर्वात पहिला घटना मोर्चाच्या ठिकाणी त्या पोहोचलेले आहेत। आपल्या सोबत काही आंदोलक देखील आहेत जे कल्याण डोंबिवलीवरून आलेले आहेत, त्यांच्याशी पण आपण बोलूया। काय म्हणाल, कुठून आलेला तुम्ही? मी देसाई गाव। एक एक बोल। हॅलो, मी देसाई गाव, माझं नाव लता लक्ष्मण म्हात्रे आणि मी सामाजिक कार्यकर्ती पण आहे। इथे कशासाठी आलेला आहात? आमचा अस्मितेचा प्रश्न आहे, आमच्या आगरी जातीचा प्रश्न आहे, आमच्या जागरी जातीच्या इज्जतीसाठीच आम्ही आलो। आज नाही तर आम्ही केव्हाच नाही येऊ शकतो। आम्ही दिबा पाटलांच्या नावासाठी इथं आलो आहे। विमानतळाला दिबा पाटलांचं नाव मिळावं एवढीच आमची इच्छा आहे। धन्यवाद। मोठ्या प्रमाणात आपण बघतो की आंदोलक हे दाखल होत आहेत, काय म्हणाले का तुम्ही, कुठून आलेला आहात? आम्ही पनवेलवरून आलो आहेत। आमचं मत असं आहे की बाळासाहेबांबद्दल आमच्या मनामध्ये आदर आहे। बाळासाहेब हे प्रत्येकाच्या हृदयामध्ये बसलेले आहेत, त्यांना नावाची काय गरज आहे? आमच्या डिबा पाटलांनी आमच्यासाठी 1970 साली 15,000 रुपये एकरीनी शासनानी जमीन घेतली होती। ते डिबा पाटलांमुळं आम्हाला 12.5% मिळून दिले, तेच आमचे मायबाप आहेत आणि त्यांच्यासाठी आमचा इथे प्राण गेला तरी चालेल, पण ह्या सरकारची अजिबात चालून देणार नाही आम्ही। आपण की कल्याण डोंबिवली असो, शेफाटा असो, उरण, पनवेल या भागातून मोठ्या प्रमाणात हे आंदोलन करते दाखल झालेले आहेत। जवळपास आत्ता जो पोलिसांचा अधिकृत आकडा आहे तो जवळपास 30,000 वरती आंदोलन करते इथे दाखल झालेले आहे। स्वाती, वेळोवेळी अपडेट्स घेऊ तुमच्याकडून, तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। छत्रपतींचा विचार म्हणजे